श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किचनमधला एक उपाय सांगणार आहे, जो अतिशय सोपा, साधा मात्र प्रभावी आहे। तुम्हाला मी नेहमी सांगते की किचनमधल्या काही वस्तू संपून द्यायच्या नाहीत, जसं की मीठ, तांदूळ, म्हणजे गव्हाचे पीठ किंवा तेल, या गोष्टी कायम घरामध्ये असाव्यात की कोणताही पाहुणा आला तर त्याला आपण किमान चटणी पोळी, भाजी पोळी हे जेवण देता यावं, हा त्याचा मागचा उद्देश असतो। दुसरी गोष्ट म्हणजे माता लक्ष्मी खूप नाराज होते ज्यांच्या घरात पिठाचा, मिठाचा, तांदळाचा डबा रिकामा असतो। परिस्थितीनं जे मजबूर आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे, मात्र सगळं असूनही ज्या स्त्रियांचं लक्ष किचनमध्ये नसते आणि ज्यांच्या घरामध्ये सतत या गोष्टींचा खडखडाट होत असतो, त्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमीच नाराज राहते। आणि मग लक्षात येत नाही पती लोकांच्या किंवा पत्नीच्या की एवढे कष्ट करतो आम्ही, काबाड कष्ट करतो आणि तरीही आमच्या घरात का बरं प्रगती नाही आहे। तर त्याचं कारण हे असतं की तुमच्यावर माता अन्नपूर्णा किंवा माता लक्ष्मी ही नाराज झालेली असते। आज आपल्याला जो मी उपाय सांगणार आहे त्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते, नेहमी साखर आणि तांदूळ या दोन गोष्टी एकत्र आणत चला किराणा मालामध्ये, आणि जमलं तर त्याच्यासोबत मीठही आणत चला। या तीन गोष्टी नेहमीच घरात एकत्र आणाव्यात। आता आपण आजच्या उपायाकडे वळूया। आजचा उपाय आपल्याला तांदळामध्ये करायचा आहे। तुम्ही जो कोणता रोजचा वापरता तो तांदूळ नाही, थोडासा एक्स्ट्रा, भले तो 1 किलो तांदूळ असू दे, तो तुम्हाला आणून एका बरणीत किंवा डब्यामध्ये व्यवस्थित ठेवायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला एक लाल कापड घ्यायचं आहे। लाल कापडामध्ये तुम्हाला चांदीचा किंवा 1 रुपयाचं नाणं, म्हणजे चांदीचं असेल जास्त चांगलं, नसेल 1 रुपयाचं चालेल। चांदीचं जुनं जरी तिजोरीत असेल कधीचंही, अगदी लक्ष्मीपूजन किंवा इतर वेळचं कुठलंही असेल तरी चालेल, हे नाणं तुम्हाला घ्यायचं आहे। त्यानंतर 5 वेलची घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला पांढऱ्या कागदावर श्री महालक्ष्मी महा, श्री अन्नपूर्णा माता की जय किंवा श्री अन्नपूर्णा माता प्रसन्न, लक्षात घ्या, लाल कापड, त्यामध्ये पांढऱ्या कागदावर लाल पेनाने तुम्हाला लिहायचं आहे की माता अन्नपूर्णा, श्री माता अन्नपूर्णा प्रसन्न आणि श्री महालक्ष्मी महा, हा मंत्र, दोन मंत्र लिहायचे आहेत। त्यानंतर या चिठ्ठीची घडी घालायची आहे। कापडामध्ये 1 चांदीचं नाणं, थोडंसं हळदी कुंकू त्याला लावायचं आहे, केशराच्या 2 काड्या आणि 5 इलायची, म्हणजे 5 वेलदोडे वेलची, तुम्ही त्याला जे काही म्हणता ते, आणि 1 हळकुंड। हळकुंड लक्ष्मीवर्धक आहे, केशर लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, इलायची लक्ष्मीची खूप प्रिय आहे, चांदीचं नाणं, चांदी किंवा 1 रुपयाचं नाणं, यामध्ये खरी लक्ष्मी वसलेली असते। तिला हळदी कुंकू लावून तिला मान द्यायचा आहे आणि आपल्या इच्छा आणि आपली तो मंत्र, इच्छा एका वाक्यात लिहायचा, एकच इच्छा लिहायची किंवा नुसते दोन्ही मंत्र लिहिलेत तरी चालेल, ह्याची एक छोटीशी पोटली बनवायची। आणि शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीच्या चरणी, घरातल्याच माता लक्ष्मीच्या चरणी, अन्नपूर्णेच्या चरणी, तुमच्याकडे जी कोणती स्त्री देवता आहे तिच्या चरणांपाशी हे ठेवायचं आहे। 11 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करून ही पोटली तुम्हाला जे 1 किलो तांदूळ असतील त्यामध्ये एकदम आत अशी खोचून दाबून त्याच्यावर पुन्हा तांदूळ ठेवायचे आहेत। प्रयत्न करा की किमान 15 दिवस तुम्हाला हे जे तांदूळ आहेत ते वापरायचे नाही आहेत। जेव्हा पौर्णिमा येईल किंवा जेव्हा 15 दिवस होतील, पौर्णिमेला किंवा 15 दिवसांनी, ही पोटली काढायची, पुन्हा ह्याला देवापाशी ठेवायची, पुन्हा चार्ज करायची आणि दुसऱ्या तांदळात ठेवायची। आणि हे जे तांदूळ आहेत ते घरामध्ये वापरायचे। तांदूळ कोणतेही असू दे, अखंड असतील, चांगलं नसेल, तुम्ही कणी वापरत असाल, कणीमध्ये ठेवलं तरी चालेल। आता या उपायांचा रिझल्ट काय असेल, तर या उपायामुळे माता लक्ष्मी, असं म्हटलं जातं की तुमच्या घरी पाणी भरेल, म्हणजे ह्याचा अर्थ काय की तुमच्या घरी माता लक्ष्मी सदैव सदैव वास करेल। माता लक्ष्मीला तांदूळ म्हणजे अखंड अक्षता खूप प्रिय आहेत आणि त्यामध्ये तिच्या आवडीच्या वस्तू लपवून ठेवल्यावर ती नक्कीच नक्कीच तुमच्या घरामध्ये वास करते। बघा, प्रयोग छोटे छोटे आहेत, ना ह्याला कोणता खर्च आहे, ना कोणता वेळ द्यायचा आहे, फक्त 5 मिनिटाचा प्रयोग आहे। अत्यंत मनोभावे करा
पॉझिटिवली करा असं समजूनच करा की तुम्हाला या गोष्टीचा नक्की चांगला रिझल्ट येणार आहे आणि माता लक्ष्मी तुमच्या घरी वास करणार आहे, सदैव वास करणार आहे. अपेक्षा व्यक्त करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटे नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.